नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता दुपारचा 1 वाजला आहे, लंच करून आलो आणि 1 ते 3:30 माझी सुट्टी असते म्हणून जरा फ्री टाईम होता, म्हणून इथे बाहेर व्हिडिओ बनवायला आलो असंच. आणि आज मी तुम्हाला माझी आणि थोडीशी शिपची माहिती सांगणार आहे. तर शिप आत्ता जाते थायलंडवरून अमेरिकेला आणि सेलिंग पण आता चालू झालं आहे. जवळजवळ 45 दिवसाचं सेलिंग आहे, म्हणजे मला जवळजवळ US मध्ये पोहोचेपर्यंत 1.5 महिना कंप्लीट होईल. आणि बाकी मी माझी थोडीफार माहिती सांगणार आहे, म्हणजे मी ते कसं आलो वगैरे. ते खरं तर म्हणजे माझं पहिल्यापासून काय असं स्वप्न वगैरे नव्हतं आणि मी काय असं ठरवलं पण नव्हतं की मर्चंट नेव्हीतच जायचं आहे. ते सगळं आपणच होत गेलं आणि अचानक भयानक सगळं ठरलं. आणि माझ्या घरात पण कोण मर्चंट नेव्हीमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे मला या लाईनबद्दल कायच माहिती नव्हती. पण मग त्यावेळी आमच्या गावात एक काका आहेत विनोद भांगणकर म्हणून, त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं त्यावेळी, म्हणजे शिपवरती कसं काम असतं, शिपवर जाण्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात आणि कोर्स वगैरे कुठला करायला लागेल, ते सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यांनीच आम्हाला युरोटेक म्हणून एक कोचिनला मॅरिटाईम अकॅडमी आहे तिथे ॲडमिशन घेऊन दिलं. मग मी तिकडे गेलो आणि तिथे 6 महिन्याचा कोर्स होता, तो पण सर्व कंप्लीट केला, पास वगैरे झालो. आणि त्याच्यानंतर मग 1 महिन्याने CDC आली घरी. आणि मग CDC वगैरे आल्यावर सगळे डॉक्युमेंट वगैरे रेडी केले आणि बायोडाटा बनवला आणि मग मुंबईत वेगवेगळ्या कंपनीत रिझ्यूम टाकलं. आणि मग माझं नशीब एवढं चांगलं की फ्लीटसारख्या मोठ्या कंपनीने मला सिलेक्ट केलं, म्हणजे त्यांचा मला कॉल आला आणि त्या कंपनीत मी सिलेक्ट झालो. आणि मग त्यांनी मला शिप दिली आणि शिप पण खूप प्रकारचे असतात, ऑइल टँकर, केमिकल टँकर, परत LNG टँकर, LPG टँकर, कंटेनर वेसल, बल्क कॅरियर, अशा भरपूर प्रकार, पॅसेंजर शिप म्हणजे जी टायटॅनिकमध्ये पिक्चरमध्ये जी होती ती तशी. तर मला पहिली शिप मिळाली ती ऑइल टँकर आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट या LNG टँकरवरती आलो. आणि LNG टँकरला मर्चंट नेव्हीमध्ये खूप हाय स्टँडर्ड मानलं जातं. आणि माझी ही तिसरी LNG आहे, टोटल माझ्या 4 शिप झाल्या, त्यातली ही LNG तिसरी आहे. आणि मी लास्ट टाईम पण इथूनच काम करून गेलो होतो, त्याच्यामुळे मला काय एवढं इथे नवीन नाही वाटत आहे, कारण 9 महिने इथेच करून गेलो होतो आणि परत इथेच आलो आहे, त्याच्यामुळे एवढं मला काय वेगळं नाही वाटत आहे. आणि बाकी मला माहिती आहे तुम्हाला माझी बडबड ऐकण्यात काय इंटरेस्ट नाही आहे, तुम्हाला शिप बघायची आहे, पण दाखवणार आत्ताच आलो आहे, अजून 9 महिने आहेत आपल्याकडे, त्यामध्ये मी सगळी शिप तुम्हाला दाखवीन. आणि सगळं जर आत्ताच एकाच व्हिडिओत दाखवलं तर मग नंतर दाखवायला काय नाही राहणार माझ्याकडे, म्हणून मी आठवड्याला एक दोन व्हिडिओ असे यूट्यूबवर टाकत जाईन आणि पूर्ण शिप मग 9 महिन्यात तुम्हाला दाखवीन. तुम्ही माझ्या व्हिडिओला असंच प्रेम करत राहा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाकी चला तर आता मी जातो झोपायला, परत 3:30 मला ड्युटीवर जायचं आहे. आणि मग भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.